जरूर धुवून टाकलंय बनाबाई संघाला. दरम्यान इथे मात्र धर्मेंद्र आजचा दिवस कुठेतरी धर्मेंद्रचा थोडासा खराब दिसतोय. परंतु एक नवीन सुरुवात, एक नवीन सिरीज इथे खेळतो. जरूर मनसुबे बदलले असतील धर्मेंद्र याचे आणि कुठेतरी नवीन सुरुवात करताना आपल्याला मिळतं. पहिल्या चेंडूवर एक धाव जरूर घेतले. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन सज्जल पुन्हा एकदा धर्मेंद्र. इथे मात्र जबरदस्त चेंडू गोल्डन स्पॉटवर चेंडूने थोडीशी उसळी घेतली आणि गती परिवर्तन इथे जरूर थोडस पाहायला मिळालं आणि कुठेतरी आणखीन एक धाव जरूर वाचायला गेले. निर्धाव चेंडूची सांगता होते चांगल्या गोष्टी रक्षण म्हणता. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र जबरदस्त फटका सचिन कटकरच्या बॅटेतून. तिथे लतिकेश येणार चेंडू अडवणार फेकी करणार. त्या दरम्यान आणखीन एक धाव धावसंख्येने आणखीन एका धावीच्या धावसंख्येला पोचली ती दोनच्या घरात. दरम्यान जबरदस्त कामगिरी आज माऊल गावचे सितारे दिवा काऊ मध्ये कसे खेळणार. जरूर माऊलच्या मैदानात नेहमी आम्ही खेळायला जातो तेव्हा जरूर आमची पाठराखण केली जाते. एक चांगलं आदरातिर्थ त्यांच्या मार्फत केलं जातं आणि इथे मात्र जबरदस्त फटका चेंडू काऊ कर्णच्या वर वन बॉल सी मार रेषा पार चौकार संधी इथे डीजे मास्टरना डीजे या. जरूर मंगेश वैटी ओळखला जातो विक्रोळे संघाचा ओपनिंग फलंदाज म्हणून. एक हार्ड हिटर फलंदाज इथे जरूर चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते नेहमी मंगेश वैटी यांच्याकडून. दरम्यान पुढचा चेंडू धर्मेंद्र याचा आता मात्र जबरदस्त चेंडू गोल्डन स्पॉट वर पुन्हा एकदा चेंडूला थोडीशी उसळी दिली होती. मनगटी ताकदीचा जरूर जास्त वापर केला जातो कुठेतरी खांद्यांचा जास्त वापर केला जातो आणि आणखीन एक निर्धाव चेंडू जे सांगता होतो. दरम्यान शेवटचा चेंडू या षटकातील पुन्हा एकदा सामना करेल मंगेश वैती. इथे मात्र जबरदस्त चेंडू चेंडू बॅटची कडे घेऊन गेला डी क्षेत्रात. षटक समाप्तीनंतर धावसंख्या सहाच्या घरात, माफ करा सातच्या घरात. गेलं ते बरं झालं. जरूर दुसरं षटक घेऊन सज्ज झालाय गंचली गाव संघाकडून. संकल्प जरूर डिमांड एंड कडून इथे गोलंदाजी केली जाते. जरूर एक चांगला गोलंदाज आहे यंदाच्या सत्राचा विचार केला तर जरूर ऐरोली गावच्या मैदानात जरूर या संकल्पने चांगली गोलंदाजी केली होती. तितकी चांगली ताकदीची फलंदाजी पाहता येईल सचिन काटकरची. जबरदस्त फलंदाज आहे बघा आज कशी कामगिरी करतो. पुढचा चेंडू सचिन काटकर सचिन काटकरसाठी संकल्प याचा. इथे मात्र आउटसाइड बी ऑफ स्टंप डावाष्टीच्या खूपच बाहेर असलेला चेंडू अवांतर धाव एक स्वरूपात खर्च केले एक धाव मिळते. दरम्यान इथे मात्र अवांतर स्वरूपात एक धाव खर्च केले धावसंख्येत आणखीन एक धाव याची भर धावसंख्येत जाऊन पोहोचली ती आजच्या घरा. दरम्यान पुढचा चेंडू सामना करेल सचिन काटकर. दरम्यान एक जबरदस्त खेळाडू आहे. इथे मात्र शडंबूल करायचा प्रयत्न तिथे मात्र शत्रुरक्षक तिथून नव्हे आणि मंगे जरूर सचिनला थांबवतोय. इथे जरूर कुठल्याही क्षणी स्फोटक फलंदाजी करण्यात दोघंही फलंदाज माहीर आहेत. त्यानंतर जरूर कल्पेश माऊलकर सारखा खंड फलंदाज अजून पाठीशी उभा आहे. त्याच्यानंतर मंगेश वैती सारखा फलंदाज खेळपट्टीवर आहे. जर आज सकाळपासून मंगेश वैतीने जबरदस्त फलंदाजी केली आज घनसरीच्या मैदानात जरूर मंगेश नावाचा वादळ भंग होत होता. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र जबरदस्त फटका वन शॉट चेंडू सरसल आउट ऑफ द पार्क लॉंगांच्या डोक्यावरून लॉंगांच्या डोक्यावरून एक जबरदस्त षटकार. जरूर इथे माऊलगावचा सचिनच्या बॅटीतून निघालेला लांबरचा षटकार संधी मिळते डीजे मास्टरला.
इथे जर चांगली करमणूक यांच्याकडून केली जाते, जर प्रेक्षक आज हाय व्होल्टेज मॅच बघण्यासाठी इथे आले होते. आणि आता मात्र पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, आणि इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू बॅटची कडा घेऊन गेला डी क्षेत्रात. जरूर चेंडूने थोडीशी गुडलेन स्पॉट वर उसळी घेतली होती, आणि इथे जरूर शॉर्ट अंपुल करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न फसलाय. जर वारंवार शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न इथे फसला जातो फलंदाजाचा. दरम्यान चांगली कामगिरी होते, गोलंदाजा सुद्धा कौतुक करावं लागेल. एक बिग हिट आल्यानंतर आमचे मंडळाचे जरूर धरडीचे कार्यकर्ते अखिलेश मात्रे यांचं जरूर इथे आगमन झालंय. लवीज गवाड मित्र मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान मॅच इथे खूप रंगतदार राहणार आहे. एक जबरदस्त सामना इथे पाहायला मिळणार आहे. एका बाजूने गिरीश पाटील, एका बाजूने लतिकेश पाटील, दुसऱ्या बाजूने मंगेश वैद्य आणि माऊलची स्टारकास्ट या सामन्या दरम्यान खेळताना पाहायला मिळतो. दरम्यान पुढचा चेंडू या षटकातील चौथा चेंडू सामना करेल सचिन काटकर. इथे मात्र वन शॉट चेंडू मिडकेटच्या वकरून सरसी मारे शापार लांबलेच षटकार. संधी मिळते डीजे मास्टरांना, डीजे या इथे जरूर संकल्प समोर काढूयात. आव्हान ठेवलं जाते, कुठेतरी संकल्पावर प्रति आल्ले चढवले जातात. दरम्यान पुढचा चेंडू, इथे मात्र जबरदस्त खानांचा वापर आणि इथे मात्र जबरदस्त फटका. चेंडू वन बाउन्स टू डाउन्स सीमा रेषा पार चौकार. इथे जरूर सचिनची बॅट तळपताना पाहायला मिळते. संधी मिळते डीजे मास्टरांना, वारंवार मेहनत करायला लागते. इथे मात्र करामत करतोय सचिन काटकर. जरूर जबरदस्त इथे प्रेक्षकांचं मन जिंकून घेतोय. प्रत्येक चेंडूंवर कडा प्रहार केला जातोय, कडा संघर्ष केला जातोय संकल्प कडून, परंतु त्याला सचिन कुठली दाद देत नाही. सरळ मोठे फटके घेतो. दरम्यान पुढचा चेंडू, इथे मात्र आणखीन एकदा शॉट अंपुल, जबरदस्त फटका. चेंडू चाललाय वन बाउंस टू बाउंस सी मारे शापार. आणखीन एक खणखणीत चौकार. संधी मिळते पुन्हा एकदा डीजे मास्टरला. एक जबरदस्त सॉंग झालं पाहिजे सचिनच्या खेळासाठी. दरम्यान जबरदस्त फटका, वन शॉट, चेंडू सर आउट ऑफ द पार्क, बिग हिट षटकार. मंगेश वैद्य ब्रँड दाखवतो इथे, माऊलचा खेळाडू. इथे जरूर आज माऊलच्या माऊलच्या परिसरातून आलेले खेळाडू जरूर दिव्यागावच्या मैदानात वादळ उडवतात. आणखी एक बिग हिट षटकार. संधी मिळते डीजे मास्टरांना, वारंवार मेहनत करावी लागते. किशोर पाटील इथे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. भरत मडवी कॉल आलाय चाय प्यायसाठी आपल्याला घरातून. दरम्यान पुढचा चेंडू धर्मेंद्राचा. आता मात्र आणखी एक मोठा फटका, उंची जास्त लांबी कमी फलंदाज बाद. इथे मात्र रितेश पाटील एक छेल टिपतो. इथे मात्र पहिली विकेट इथे जरूर माऊल संघाची गारद झाले फलंदाज बाद. संधी मिळते डीजे मास्टरांना, डीजे या. Hey, 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 hey
इथे जर जबरदस्त कामगिरी राहिली मंगेशची, परंतु जरूर एक मोठा फटका मारण्याच्या नादात मंगेश बाद झाला. एक लांबलचकचा षटकार डोकला होता, त्याच्यानंतर कुठेतरी आणखीन एक मोठा फटका मारण्याच्या नादात जरूर बाद झाला. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 35 घरात. इथे जरूर धर्मेंद्र चांगली कामगिरी करतो आणि इथे मात्र कल्पेश सारखा मोठा फलंदाज इथे जरूर बाद केला. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र जबरदस्त चेंडू जबरदस्त लाईन आणले आपल्याला पाहायला मिळते. या गोलंदाजाची चांगली लाईन इथे पाहायला मिळाली. आणखीन एक निर्धाव चेंडू जे सांगतो होते. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन सज्ज होईल कल्पेश. सामना करेल पुन्हा एकदा धर्मेंद्र याचा. या अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र मोठा फटका लॉंग ऑफ चेंडू करून चेंडू सर आउट ऑफ द पार्क. बिगेट षटकार जबरदस्त फटका. वड बॅटिंग इथे जरूर डोळ्याचे पारणे फिरणारे जरूर फटके मारले जातात. जरूर प्रेक्षक ज्या सामन्याच्या आतुरतेने वाट पाहत होते तोच सामना इथे येऊन ठेपला. आणि आता मात्र जबरदस्त फटका. पुन्हा एकदा समजदारीचा क्रिकेट. चांगल्या चेंडूंना जरूर सन्मान. वाईट चेंडूंचा इथे खरपूस समाचार घेतला जातो. आणखीन एक धावसंख्याच्या खात्यात दाखल झाला. धावसंख्या आणखीन एका धावचीवर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 घरा. दरम्यान अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या शेवटच्या चेंडूवर सामना असेल तो सचिन काटकर विरुद्ध धर्मेंद्र कोहलिया. इथे मात्र फुडे सरसावून मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक घेणार. चेंडू अडवणार, फेकी करणार. त्या दरम्यान आणखीन एकदा संघाच्या खात्यात दाखल होते. धावसंख्येत आणखीन एका धावीची बाद. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 घरा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा झाल्या. तिथे पाणी पोहोचवायच्या मैदानात विनंती असेल. दरम्यान संध्य मेहते डीजे मास्टरांना एक जबरदस्त सुमधुर संगीत इथे आपल्या भाषेत आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. अरे आगरी दादा नाच, कोली दादा नाच, आईचा गाणी वाजतय जग. आगरी डान्स, आगरी डान्स, आगरी डान्स, आगरी डान्स, कोली डान्स, कोली डान्स, कोली डान्स. आगरी दादा नाच, कोली दादा नाच, आईचा गाणी वाजतय जग. तिकडे तिकडे नाच, वाकडे तिकडे नाच, आईचा गाणी वाजतय जग. सरे क्विदाईनी आगरी कोल्याना चोपड वाड के दिलाय रा. थँक यू डीजे. जरूर कौतुक करावं लागेल. डीजेचं सुद्धा एक चांगलं सुमधुर संगीत नेहमीच आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. डीजे जय यांचं खूप खूप कौतुक असेल. जरूर 2 दिवस इथे संगीताची सुमधुर संगीताचं आम्हाला इथे जरूर मेळ घालवलं आहे. दरम्यान जय तिसरे षटक घेऊन सजवला. सामना करेल सचिन काटकर. इथे मात्र जबरदस्त फ्लॅट दिली होती चेंडूला. आणि तिथे मात्र धर्मेंद्र कोहलियाचं चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू जे सांगता होते. बऱ्याच कालावधीनंतर इथे जरूर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात म्हणता येईल जयची. एक चांगली गोलंदाजी शैली पाहायला मिळते. आणि जरूर फ्लाइटेड गोलंदाज म्हणून नाव रूपाला हा जय. आणि पुन्हा इथे जबरदस्त फ्लाइट दिले. आणि इथे जरूर थोडस डायव्हर्सिटीच्या बाहेर असलेला चेंडू अवंतर चेंडू पंच गिरीश सावंत घोषित करतात. दरम्यान धावसंख्या आणखी करायची. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 घरा. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा जय ठाकूर सज्ज होईल गोलंदाजीसाठी. सामना करेल सचिन. इथे मात्र मोठा फटका चेंडू वन बाउंस कव कॉर्नरच्या वरून सीमा रेषा पार चौकार. जबरदस्त फटकेबाजी इथे आज आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. आता मात्र सचिन काटकर सलामीला आलेला फलंदाज
किमया करतोय आणि जबरदस्त फलंदाजी करतोय या दुपागावच्या मैदानावर. जरूर अक्षरशः सर्व गोलंदाजांवर हल्ला चढवला जातोय. वारंवार मोठ्या फटक्यांचा खेळ जरूर या खेळात वैशिष्ट्य पाहायला मिळतं. दरम्यान आता मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा वन बाय सी मार रेषापार लॉंग ऑफ चढवतोय. आणखीन एक कणकणीत चौकार संधी मिळते पुन्हा एकदा डीजे मास्टरला. जरूर इथे चांगलं संगीत आमच्यापर्यंत पोहोचवलं जातं परंतु वारंवार मेहनत करायला लावतात ते हे माऊलगावचे सितारे. दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र आगळा वेगळा चेंडू या स्पर्धेतील आगळा वेगळा चेंडू पाहायला मिळतोय. डाव्या यष्टीच्या खूपच म्हणजे खूपच बाहेर असलेला हा चेंडू. या चेंडूचा आणि चेंडू फळीचा 10 चेंडू फळ आणला असता तरी संपर्क आला नसता. दरम्यान कुठेतरी थोडीशी भीती जायला होती वाटतंय. दरम्यान पंचांनी इशारा करायचा पंच नकारात्मक चेंडू जरूर खेळपट्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू नकारात्मक चेंडू आणि यानंतरच्या चेंडूवर जरूर फ्रीट असेल या चेंडूवर जरूर दोन धावा असणार आहेत याची नोंद घ्यायची आहे. जर आगळा वेगळा चेंडू इथे पाहायला मिळाला. जरूर टेनिस क्रिकेट विश्वाचा विचार केला तर युट्यूबच्या माध्यमातून असे बरेच व्हिडिओ आपल्या समोर येतील. ही सुद्धा व्हिडिओ अपलोड करेल जरूर इंडिया क्रिकचे आपले वैभव बेटा. आणि इथे मात्र जबरदस्त चेंडू उंची जास्त लांबी कमी आणि इथे मात्र फ्री ची संधी जरूर दौडली जाते. दरम्यान चांगला फटका मारायचा प्रयत्न जरूर केला होता. कव्हरच्या दिशेने चेंडू फेकून द्यायचा होता परंतु त्या दरम्यान किमया सतालने एक धाव इथे जरूर संघाच्या खात्यात दाखवला होता. धावसंख्या आणखीन एका धावीच्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 55 घरा. दरम्यान पुढचा या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कुठेतरी आता मात्र कल्पेश माहुलकर फलंदाजीचा स्टार जरूर नेहमीच आपल्याला माऊगाव संघाकडून खेळताना पाहायला मिळतो आणि बंड बॉईज संघाकडून जरूर एक कर्णधाराच्या रूपात कल्पेशला आपण नेहमीच पाहतो. जबरदस्त कामगिरी जरूर नाईट स्पर्धांमध्ये चांगली फलंदाजी कल्पेशच्या बॅटीतून आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान विनंती असेल प्रेक्षकांना थोडं लवकर तिथे जायचंय. जरूर थोडा रस्त्याचा भाग मध्ये येत असल्या कारणाने थोडीशी अडचण या मैदानात जाणवते. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. वळूया सामन्याकडे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूवर कशी कामगिरी पार पडणार. दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र पुढे सरसावून जागेवरून मारायचा प्रयत्न होता आणि इथे मात्र डाव्या शिशा खूपच बाहेर असलेला चेंडू अंपायर गिरीश इथे जरूर दोन्ही हात फलवतात आणि अवांतर चेंडूची घोषणा करतात. धावसंख्या आणखीन एका धावीची भर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 56 घरा. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारा करेल कल्पेश. इथे मात्र जबरदस्त फटका त्या चेंडूवर जरूर चांगली फेकी परंतु सचिन काटकर आपल्या घरात सुरक्षित पाहायला मिळतात. आणखीन एक धावसंख्याच्या खात्यात दाखल झाली. धावसंख्या आणखीन एका धावीची भर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 57 घरा. दरम्यान शेवटचा चेंडू शिल्लक असेल जय याच्या षटकातील. जरूर एक लांबलचक षटक आपल्याला पाहायला मिळालं. भरपूर वाईड एक अव्वांता चेंडू एक नोबॉल पाहायला मिळाला या षटकामध्ये. दरम्यान शेवटचा चेंडू इथे मात्र मोठा फटका मारायचा होता. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल पद्धतीची फलंदाजी करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा प्रयत्नांना अपयश वारंवार पाहायला मिळतं आणि इथे मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 57 घरात. बघूया या स्पर्धेत 68 धावांचा उच्चांक. हा उच्चांक माऊल संघ तोडणार का. जरूर शेवटचा षटक शिल्लक असेल. शेवटचं षटक घेऊन कुठला गोलंदाज येणार पाहूया. त्या दरम्यान संधी मिळते डीजे मास्टरला. एक सॉन्ग झालं पाहिजे डीजे मास्टर. गावचे समाजसेवक श्रीकांत सकाराम पाटील यांना जवळ मंचावर आमंत्रित केलं जात आहे. आपले लाडके मित्र नाना नाईक आपल्याला जरूर इथे बोलवतात. विनंती असेल सर अगप्य येण्याची कृपया करावी. दरम्यान प्रियकांत स्मृती चषकामध्ये आज जरूर माऊलगावचे सितारे आपल्याला इथे हंगामा घालताना पाहायला मिळतात. आज जरूर नवी मुंबईमध्ये मंगेश वैती नावाचं वादळ गोंगावताना पाहायला मिळतंय. आज जर विचार केला तर दिवा गावच्या मैदानावर सचिन काटकर नावाचं वादळ जर जोर घेताना पाहायला मिळतं. दरम्यान शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक जर हाणामारीचं षटक षटकाला प्रारंभ होते. रितेश पहिला चेंडू इथे मात्र फुलटा चेंडू दिशा दिली चेंडू सरच आला कावकर्ण वरून हाय अँड हँडसम जबरदस्त फटका 6 धावांसाठी संधी मिळते डीजे मास्टरला. डीजे Bhavinda Mix.
केली जे या दोन्ही फलंदाजांनी जरूर धावांचा रट्टीप घातलाय. 16 चेंडू मध्ये 33 धावांची पार्टनरशिप केली आहे. यामध्ये वैयक्तिक 14 धावा या कल्पेश आहेत, या तर 5 धावांमध्ये पूर्ण केल्यात. असं जर इतिहास पाहायला गेला तर माहुल गावचे खेळाडू जरूर नियमित आपल्याला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळतात. आता जर विचार केला तर चिंद्रन नाईट मध्ये फायनल जरूर ते जिंकले, त्याच्या आधी विचार केला बारापाडामध्ये ते लोकांनी नाईट स्पर्धा जिंकले, असा या माहुलगावचा इतिहास. जरूर उरण रायगड मध्ये जाऊन मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्यामध्ये त्यांचा अतखंडा. दरम्यान पुढचा चेंडू, पुन्हा एकदा फुलटा चेंडू, पुन्हा एकदा दिशा दिली, आणखी एक काउ कॉर्नर वरून जबरदस्त फटका, चेंडू सर चालाय आउट ऑफ द पार्क, षटकार. इथे जरूर वारंवार मोठ्या फटक्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो, मोठे फटके मारले जातात, कुठेतरी आव्हान कठीण केलं जातं घनसाली संघासमोर. आणि ते इथे मात्र उच्चांक गाठलेला आहे माऊल संघाने, 69 धावा इथे पूर्ण झाल्या. दरम्यान पुढचा चेंडू, इथे मात्र जबरदस्त फटका, वडू शॉट, चाबूक फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू सर चालाय सीमा रेषा पार, आणखीन एक जबरदस्त फटका 4 धावांसाठी. पुन्हा एकदा विजय मास्टरला मेहनत करावी लागते. थँक्यू डी जे, काय कामगिरी केली आहे कल्पेश माऊलकरने. 7 चेंडू 24 धावा कडून काढला. दरम्यान पुढचा चेंडू रितेशाचा, आणि इथे मात्र डाव्या इष्टीच्या खूपच बाहेर असलेला चेंडू पंच दत्ता मेहर इथे जर अवांतर चेंडूची घोषणा करता. धावसंख्या आणखीन एका धावचार, धावसंख्या जाऊन पोहोचली 74 घरात. इथे जरूर चांगली कामगिरी पाहायला मिळाली फलंदाज कल्पेश माऊलकरच्या, आणि कुठेतरी गोलंदाजाच्या मनात इथे धडकी बसली आहे कल्पेश माऊलकर नावाची. दरम्यान पुढचा चेंडू, इथे मात्र मोठा फटका मारायचा होता, परंतु इथे गती परिवर्तन पाहायला मिळालं. चेंडू गेलाय बॅटची कडे घेऊन डिशे, तर धावसंख्या आणखीन एका धावीची भर, धावसंख्या जाऊन पोहोचली 75 घरात. म्हणजे इथे मात्र पाऊंड शतक संघाने पूर्ण केलंय, जरूर चांगली कामगिरी. या मैदानावर जरूर एक इतिहास पाहायला गेला तर चेसिंग करणारे सर्व संघ जरूर जिंकायला पाहायला मिळतात. पण आजच्या दिवसाचा विचार केला तर 3 संघ चेसिंग करताना हरलेत, म्हणजे कुठेतरी या मैदानावर जरूर आज आपल्याला फेरबदल पाहायला मिळालाय. दरम्यान शेवटचा पुढचा चेंडू या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आता मात्र जबरदस्त फटका, वर्ड टायमिंग, चेंडू सर चाललाय आउट ऑफ द पार्क, बिग हिट षटकार. संधी मिळते डीजे माशरांना, डीजे या तो कल्पेश माऊलकरच्या बॅटीतून. वॉट इनिंग, जबरदस्त इनिंग खेळला इथे. जरूर 10 चेंडू मध्ये 37 धावा कुठून काढल्यात. जरूर या खेळीसाठी जोरदार टायर झाला पाहिजेत. जबरदस्त फलंदाजी इथे कल्पेश माऊलकरच्या बॅटीतून पाहायला मिळाली. संधी मिळते डीजे मास्टरला, कल्पेश माऊलकर साठी एक धडाकेबाज सॉन्ग झालं पाहिजे. काय करते कोणी देशी देऊ, काय करते कोणी देशी देऊ.
Akshay. Hello. Shivsena, Yuvasena Ayojit, Ekanta Smriti Chashak, Sarva Krida Rasikancha, Punya Ekda, Hardik Swagat Pahuya, Chalu Asalela Samna, Mahul 11 Viruddha Dhruvi Ghansuli. Mahul 11 Sangana highest score केलेला आहे 87 धावांचा record केलेला आहे या मैदानावरती पाहूया 88 धावांचा पाठलाग करतात ध्रुवी 11 घनसोली पाहूया या चषकाच्या समीप जाण्यासाठी कुठला संघ प्रयत्न करतो ते आपल्याला पाहावं लागेल चालू असलेला सामना ध्रुवी 11 घनसोली विरुद्ध महावली 11 पाहूया पहिला षटक गोलंदाज सचिन काटकर पाहूया सचिन काटकर आपला पहिला षटक संघाचा पहिला षटक आणि या पहिल्या षटकाचा सामना करेल धर्मेंद्र आणि लतिकेश पाहूया धर्मेंद्र दरम्यान पंचांचा इशारा सामन्याला सुरुवात 88 धावांचा पाठला पाहूया 10-12 पळांचा रन पहिला चेंडू थोडस पायांचं नियंत्रण गोलंदाज चुकतोय पुन्हा एकदा आपला नियंत्रण रेषेच्या मागे पाहूया 88 धावाचा पाठला करतो तो ध्रुवी 11 घनसोली संघ पाच षटकांचा सामना म्हणजे 30 चेंडू आणि 87 धावा पाहूया महागडा स्कोर परंतु अनिश्चित असा क्रिकेट पुन्हा एकदा पहिला चेंडू आणि आता मात्र खूपच एस्टनबॅल असला चेंडू पंचाकडून खराब चेंडूचा इशारा आणि पहिली धाव अतिरिक्त अशी धाव धाव संख्या फलकावरती अतिरिक्त धावाने एक धाव होतोय 88 धावाचा पाठला करतो तो ध्रुवी घनसोली संघ शिवसेना युवा सेना आयोजित प्रेकांत स्मृती चषक संयोजक लव्ह इज गॉड ग्रुप लव्ह इज गॉड ग्रुपच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या आणि सुरेख टोळेला चेंडू थोडासा हवेत झेल झेल मागे क्षेत्ररक्षक पाहूया आणि अलगद हा झेल घेतोय आणि पहिला गडीबाद होतोय तो हे क्या दासन करतोय धन्यवाद धन्यवाद
अपूर्ण श्रद्धांजली कैलास म्हणजे प्रियकांत नाईक आणि प्रियकांत नाईक यांच्या स्मृतीने आज या चषक होत आहे. तर कैलासाचे प्रियकांत स्मृती चषक एक आमचा लाडका व्यक्तिमत्व म्हणजे प्रियकांत आणि या प्रियकांत यांच्या स्मृती आम्ही जागा ठेवण्यासाठी हा चषक सालाबाद प्रमाणे या वर्षी पुन्हा एकदा आपण हा चषक ठेवतो. पाहूया या चषकावरती कुठला संघ आपला अविभाज्य अविभाज्य गाजवतो आणि या चषकावरती आपलं नाव करतो ते पाहावं मिळेल या तीन दिवसाच्या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या दिवसाचा शेवटचा सामना पाहायचा आपल्याला. 28 धावांचा पाठलाग करतो तो ध्रुवी घनसले संघ गोलंदाज गोलंदाजी मार्गावर. लतिकेश पाहूया आपल्या या गोलंदाजीचा कितपत समाचार घेतो होतो आणि सुरेख टोलावलेला चेंडू आणि मला वाटतं सरळ सीमारेषे बाहेर षटकार जाण्याची शक्यता आणि हा षटकार धन्यवाद. खरोखरच एक सुंदर असं गीत आपल्या या क्रीडा रसिकांना मध्ये मध्ये संगीत आणि संगीताच्या तालावरती पाहूया. आणि आता मात्र 28 धावांचा पाठला करतात घनसोले संघ. सुंदर षटकार घेतला पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर आणि सुरेख चेंडू थोडस चकतो तो फलंदाज मात्र एक धाव काही रोखू शकला नाही. धाव संख्या ते किरणेवर आणि धाव संख्या आता मात्र होते ती 8. तीन चेंडू मध्ये 8 धावा. या तीन चेंडू मध्ये एक षटकार खेचला तो लतिकेशानं. पाहूया या संघाला चौकार आणि षटकारांची आवश्यकता आहे कारण 28 धावांचा पाठला करतो तो ध्रुवी घनसोले संघ. एक गरीब बाद झालेला आहे तसा सुंदर अशा लय मध्ये असलेला गोलंदाज सचिन. पाहूया सचिन पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्गावर. 9-10 पावलांचा रण पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतो तो सचिन. सामोरे होतो फलंदाज आकाश आणि आता मात्र आकाशाने मारलेला सुंदर चेंडू थोडासा हवेत झेल. पाहूया शत्ररक्षक झेल घेतोय आणि दुसऱ्याकडे बाद होतोय तो ध्रुवी घनसोले संघाचा डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. आता मात्र दुसरा गडी बाद होतोय तो ध्रुवी घनसोले संघाचा. 2 गडी बाद 8 धावा आणि 28 धावांचा पाठलाग म्हणजे जवळजवळ अजूनही 80 धावा करावायच्या आहेत. आणि या पहिल्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. कितपत समाचार घेत आहेत ते पाहायचं आपल्याला. एक सर्कलचा षटक आणि सर्कलच्या षटकाचा पुरेपूर फायदा फलंदाजाने घ्यायचा असतो तसाच गोलंदाज चुरशीने गोलंदाजी करतोय. पाहूया कोणाचं पारड जड होतंय ते पाहावं लागेल आपल्याला कारण या चषकाच्या समीप जायचं असेल तर आपल्याला प्रत्येक सामना जिंकावायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर आणि पुन्हा एकदा सुरेख प्रकारे टोलवलेला चेंडू आणि आता मात्र सरळ सीमारेषेबाहेर चौकार जाण्याची शक्यता आणि हा चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे आणि सुंदर असा चौकार खेचला तो लतिकेशानं आणि सुंदर फलंदाजी करतो तो लतिकेश आपल्या संघासाठी. 28 धावांचं एक महागडा आव्हान पेळवतोय तो लतिकेश. पाहूया गोलंदाज शेवटचा चेंडू घेतोय पहिल्या षटकातील आणि पुन्हा एकदा सुरेखला चोळवलेला चेंडू आणि धावसंख्येत एकेरीने भर होत आहे. सन्माननीय जानू मडवी तसेच कोळी समाज विश्वस्त मंडळाचे माजी अध्यक्ष सन्मान्य दत्तात्रय मडवी साहेब यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. आमचे सन्माननीय ज्येष्ठ समाजसेवक लाडका व्यक्तिमत्व आणि प्रकाश नाना नाईक त्यांचे हार्दिक स्वागत करत आहेत. सन्माननीय जानू मडवी सन्माननीय दत्तात्रय मडवी सन्माननीय जानू मडवी तसेच सन्माननीय दत्तात्रय
मडवी साहेब हे आमचे कोळी समाज विठ्ठल भक्त मंडळाचे माजे अध्यक्ष आहेत आणि खरोखरच एक आवर्जून उपस्थिती दिल्याबद्दल स्थानिक नगरसेवक सन्माननीय चेतन नाईक तसेच समाजसेवक ज्येष्ठ समाजसेवक ज्येष्ठ शिवसैनिक सन्माननीय प्रकाश नाना नाईक यांच्या माध्यमातून यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. दरम्यान पहिलं षटक झालेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये ध्रुवी घुंजुले संघाच्या धावसंख्या फलकावरती लागल्या. त्या 2 गडी बाद 13 धावा पाहूया. दुसरं षटक घेऊन येतो तो कल्पेश माहुलकर. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि सुरेख प्रकारे टोलवलेला चेंडू सरळ सीमारेषा बाहेर आणि हा एक टप्पा चौका. धन्यवाद धन्यवाद डीजे. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर ते खणखणीत चौकार खेचला तो लतिकेश आणि लतिकेश सुंदर सलामी देत आहेत आपल्या संघासाठी. सलामीचा फलंदाज लतिकेश पाहूया आपल्या संघाला पुढील दिशेमध्ये कितपत घेऊन जाते ते पाहावं लागेल. कारण या चषकाच्या समीप जायचा असेल तर सामना आपल्या बाजूने झुकवावा लागेल. तो ध्रुवी घनसोले संघाला प्रत्येक संघाला पुढील फेरीमध्ये जर जायचं असेल या प्रेकांत स्मृती चषक या चषकावरती आपलं नाव कोरायचं असेल तर त्यांना धावांचा पाठलाग करावा लागेल. पाहूया अशा धावांचा पाठलाग करतात ते ध्रुवी घनसोले संघ. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर कल्पेश पुन्हा एकदा सूर्यप्रकाश टोलवलेला चेंडू थोडासा हवेत जेल परंतु सुरक्षित आता जेल पाहूया आणि हा पुन्हा एकदा चौका. खरोखर सुंदर आपला कोळी गीतांचा धमाका म्हणजे आपल्या कोळी लोकांचं एक नृत्य. आणि पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर तिसरा चेंडू आणि पुन्हा एकदा हास षटकार. पुन्हा समृद्ध झाला धन्यवाद धन्यवाद डीजे. आणि आता मात्र थोडस समीकरण बदलून टाकलेलं आहे. तो सलामीचा फलंदाज लतिकेश यानं या षटकामध्ये लागोपाठ 2 चौकार आणि 1 षटकार आणि आपल्या धावगतीमध्ये त्याने जवळजवळ 2 षटकार आणि 3 चौकार खेचलेले. तर असा सलामीचा फलंदाज लतिकेश आपल्या संघासाठी पाहायच आपल्या कितपत कामगिरी बजावतोय तो. दरम्यान 3 चेंडू झालेले आहेत आणि 3 चेंडूचा सुरेख समाचार घेतला तो लतिकेश यानं आणि थोडस दडपण दिलं होतं कल्पेश माहुलकर यांच्याकडे पाहूया. आणि आता मात्र छोटासा इथं सन्मान होत आहे आपल्या कोळी समाज विठ्ठल भक्त विश्वस्त मंडळाचे माजे अध्यक्ष सन्माननीय दत्तात्रेय मडवी यांचा सत्कार होत आहे पाहूया. दरम्यान आपले लाडके ज्येष्ठ शिवसैनिक सन्माननीय प्रकाश नाना नाईक यांच्या शुभाशय सत्कार होत आहे. तसेच सन्माननीय ज्येष्ठ नागरिक जानू मडवी साहेब यांचा सुद्धा इथं छोटासा सन्मान होत आहे. खरोखरच आपल्या या मॅचेसमध्ये सर्व पाहुण्यांचा इथं सन्मान होत आहे. आणि आता मात्र थोडस दडपण आलेलं आहे ते माहुल 11 संघावर. पाहूया त्या दडपणाचा कितपत आपल्या खांद्यावरती बोजा घेत आहेत की ते दडपणातून बाहेर निघतात ते आपल्याला पाहावं लागेल. दरम्यान अठ्ठ्याऐंशी धावांचा पाठलाग करतात ध्रुवी घनसोले संघ. समाचार घेत आहेत ते सलामीचा फलंदाज लतिकेश एक धुरंधर अशी सलामी देत आहेत आपल्या संघासाठी. आणि पाहूया या स्कोरच्या समीप कितपत जात आहेत ते जवळजवळ 88 धावांचा पाठलाग करत आहेत. आणि आता मात्र माहुल 11 यांचा प्रतिनिधी यांचा 12 खेळाडू एखादा प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचा आहे. महेश
गोलंदाज महेश पाहूया आता मात्र कल्पेश यांची गोलंदाजी महेश यांच्या खांद्यावरती कारण कल्पेश यांच्या तीन चेंडूवरती समाचार घेतलेला आहे जवळजवळ तीन चेंडू मध्ये 14 धावा काढलेल्या आहेत आणि एक दर्पणाखाली गेलेला तो महेश त्याची महेश यांची जागा घेण्यासाठी कल्पेश यांची जागा घेण्यासाठी येतो महेश पाहूया सामोरे येतो लतिकेश आपल्या संघासाठी एक मजबूत पायंडा रचत चाललेला आहे 28 धावांचा पाठलाग करत आहेत पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू आणि सुरेख मारलेला चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेबाहेर जाण्याची शक्यता आणि हा षटकार डीजे धन्यवाद धन्यवाद डीजे धावसंख्या झालेली आहे ती 33 आणि आता मात्र कल्पेश असो की महेश समाचार घेत आहेत ते लतिकेश आणि आता मात्र खरोखरच लतिकेश आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेत आहेत 28 धावांचा पाठलाग आणि समीकरण पाहूया कितपत जवळ आणतात या चषकाच्या समीप कितपत येत आहे तो ध्रुवी 11 घनसोली संघ दुसऱ्या षटकातील पाचवा चेंडू जवळजवळ 10 चेंडू झालेले आहेत आणि 10 चेंडू मध्ये घनसोल ध्रुवी 11 घनसोली संघानं 2 गडी गमावून 33 धावा काढलेल्या आहेत पाहूया अजूनही जवळजवळ त्यांना 55 धावा करावायच्या आहेत उरलेले 3 षटके आणि 2 चेंडू म्हणजे जवळजवळ 20 चेंडू आणि 55 धावा पुन्हा एकदा गोलंदाज महेश आणि सूर्यप्रकाश टोलवलेला चेंडू पाहूया चेंडू बघा क्षेत्ररक्षक धावत आहेत आणि आता मात्र सरळ सीमारेषेबाहेर चौकार धन्यवाद धन्यवाद डीजे आणि आता मात्र पुन्हा एकदा चौकार खेचलेला आहे तो लतिकेश यांना आणि हा या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू या 5 चेंडू मध्ये 2 षटकार आणि 3 चौकार खेचलेला सलामीचा फलंदाज लतिकेश पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर आणि पुन्हा एकदा सर्व प्रकार टोलवलेला चेंडू आता मात्र पुन्हा एकदा सुंदर असा चौकार धन्यवाद धन्यवाद डीजे आणि आता मात्र 10 चेंडू मध्ये 40 धावा काढलेला तर लतिकेश यांना आमचे स्कोर सांगतायत की 10 चेंडू मध्ये 40 धावा काढलेला लतिकेश आणि संघाच्या 2 षटकामध्ये धावसंख्या झालेली ती 41 धावा आणि या 41 धावांमध्ये लतिकेश यांच्या स्कोर आहे तो 40 पाहूया खरोखर सुंदर सलामी आपल्या संघासाठी 2 फलंदाज बाद झालेला ते 0 या धावसंख्येवरती आणि सलामीचा फलंदाज लतिकेश एका बाजूने मजबूत पॉइंट आपल्या संघासाठी आणि जवळजवळ 28 धावांचा पाठलाग करतोय तर 2 षटकामध्ये संघाची धावसंख्या नेलेली ते 41 या धावसंख्येवरती उरलेले 3 षटके म्हणजे 18 चेंडू आणि 47 धावा करावायच्या पाहायचा आपल्याला कारण जर 2 षटकामध्ये 41 धावा काढू शकतात तर 3 षटकामध्ये जर 47 धावांचं आव्हान त्यांना जर खरोखरच एक थोडकंच असावं लागेल परंतु अनिश्चित असा खेळ या खेळाचा पाठलाग करतायत पाहूया कुठला गोलंदाज समीकरण बदलून टाकतो ते पाहावं लागेल नवीन गोलंदाज येतो तो सचिन काटकर आणि आता मात्र पुन्हा एकदा सचिन काटकर ज्याने सलामीचा एक पहिलं षटक टाकलं होतं तो सचिन काटकर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्गावर पाहूया आणि आता मात्र खूपच डी मध्ये जातोय डी चे एकदा मध्ये घोषीच्या रूपात एकदा मिळतोय धावसंख्या झाली ती 42 धावा आणि आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सचिन काटकर आणि सामोरे येतो फलंदाज दीपक पाहूया दीपक आपल्या संघासाठी कितपत समाचार घेत आहेत आणि चषकाच्या समीप जाण्याचा कितपत प्रयत्न करतात पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर सूर्यप्रकाश मारलेला चेंडू थोडासा हवे झेल झेल मागे क्षेत्ररक्षक पाहायचं आपल्याला आणि अलगद झेट घेतो आणि गरीब बाद
धन्यवाद धन्यवाद दुजे आणि आमचे दिवा गावातील लाडके जावळे आमचे भाऊजी खरखर सुंदर असा झेल घेतला पाहूया आपल्या संघाला कितपत जिंकण्यासाठी प्रयत्न करतात कारण एक सर्व खेळाडू आपल्या नात्यातून गोत्यातून जुळतायत परंतु प्रयत्न खेळाचा प्रयत्न आणि खेळण्याचा प्रयत्न कितपत नेतात आणि आपल्या संघाला कितपत या चषकाच्या समीप नेतात पाहावं लागेल प्रियकांत स्मृती चषक आणि या चषकावरती अविभाज्य गाजवण्याचा 3 दिवसाचा पॉइंटा कुठला खेळ संघ गाजवतो ते पाहावं लागेल आणि कुठला फलंदाज कुठला गोलंदाज आपल्याला या गोलंदाजीचं चषक वरती नाव कोरतो ते पाहूया पण आता सचिन आपल्या गोलंदाजी मार्गावर आणि आता मध्ये पुन्हा एकदा सुरे मारलेला चेंडू थोडासा हवेत झेल मागे क्षेत्ररक्षक आणि थोडासा नियंत्रण चुकते सरळ सीमेरेषा बाहेर चौकार आणि आता मात्र 11 चेंडू आणि 44 धावांवर अजूनही नाबाद असलेला लतिकेश पाहूया आपल्या संघासाठी गोलंदाज सचिन यांच्या गोलंदाजीचा समाचार घेतो तो लतिकेश पाहूया आपली स्थिती गोलंदाजाला आपला फलंदाज आपली स्थिती निश्चित करता हे दिसला नाही पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्गावर धन्यवाद धन्यवाद डीजे डीजेला आता मात्र कमी संधी आणि टाळ्यांचा आवाज आलेला पाहिजे की खरोखरच हे अर्धशतक फलकारते लागलेला आपला लतिकेश 12 चेंडू आणि 52 धावा आता मात्र टाळ्यांचा गडगडाट जिथे डीजेंचा आवाज नको आमच्या या क्रीडा रसिकांचा टाळ्यांचा आवाज पाहिजे कारण अर्धशतक फलकारते लागलेला आहे 88 धावांचा पाठलाग ध्रुवी घनसोली संघ करतोय आणि अजून या 3रा षटकातील 2 चेंडू बाकी आहेत पाहायचं आपल्याला पुन्हा एकदा लतिकेश आपल्या फलंदाजी मार्गावर सचिन गोलंदाजी मार्गावर आणि पुन्हा एकदा सुरेख मारलेला चेंडू आणि आता मात्र झेल घेण्याचा प्रयत्न अलगद झेल घेतो आणि आता मात्र मिलना तो मैं आज पट उठ गया और तुझसे मिलते समय हल्के बजते बजते मेरा टिपरुष टूट गया धन्यवाद धन्यवाद डीजे धन्यवाद डीजे आणि आता मात्र संघाची धावसंख्या झालेली आहे ती 52 या धावसंख्येवरती आउट झालेला फलंदाज लतिकेश सुंदर स्वागत होत आहे लतिकेश यांचं पाहूया आता मात्र लतिकेश थोडेसे नाराज झालेले आहेत कारण एवढ्या धावा काढलेल्या आहेत आणि त्यांना संघाला आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि त्यांची बाजू सावरण्यासाठी नवीन फलंदाज गाडी दरम्यान फोर व्हीलर वाहन रस्त्यामध्ये आहे त्यांनी जरा पुढे घ्यायचं आहे आम्हाला सहकार्य करायचं धन्यवाद धन्यवाद वाहन चालक धन्यवाद तुम्ही गाडी पुढे लावून आमच्या पुन्हा एकदा मॅच पाहण्यासाठी येऊ शकता आमच्या पॅव्हिलियन कक्षामध्ये जागा आहे तुमचं वाहन अलगद सीमारेषेबाहेर लावायचं आहे आणि स्कोर झालेला आहे ते 52 धावसंख्या झाली ते 52 3 षटके झालेले आहेत 2 षटकं बाकी आहेत म्हणजे 12 चेंडू मध्ये उरलेल्या जवळजवळ 36 धावा करायच्या आहेत 12 चेंडू आणि 36 धावा समीकरण जवळ आणलेलं आहे ते लतिकेशानं आता मात्र गोलंदाज प्रशांत नवीन गोलंदाज प्रशांत पाहूया प्रशांत आणि आता मात्र फलंदाजाला कितपत शांत करतो ते पाहावं लागेल आपल्याला या स्पर्धेमध्ये जर राहायचं असेल तर प्रत्येक संघाला सामना जिंकावा लागेल आणि दोन्ही संघ प्रयत्न करतात आपल्याला पुढील फेरीमध्ये जाण्यासाठी प्रियकांत स्मृती चषक या चषकाच्या समीप जाण्याचा प्रयत्न पाहूया कुठला संघ करतोय जिथं आपल्याला आता मात्र समीकरण जवळ आलेलं आहे 2
षटक म्हणजे 12 चेंडू आणि 36 धावा करायचे आहेत. पाहूया पुन्हा एकदा नवीन गोलंदाज प्रशांत. आणि आता मात्र खूपच स्टँड बाहेर असलेला चेंडू पंचाकडून खराब चेंडूचा इशारा होता. अतिरिक्त धावसंख्येत एक होते आणि संघाची धावसंख्या आता मात्र 53. चार गडी बाद 53 धावा फलकावरती लागलेला. पाहूया पुन्हा एकदा प्रशांत आपल्या गोलंदाजी मार्गावर जवळ 6-7 पावलांचा रनअप. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतो तो प्रशांत. आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारे टाकलेला चेंडू, तशाच प्रकारे पंच आमच्याकडे वळतायत आणि पुन्हा एकदा खराब चेंडूचा इशारा करतायत. अतिरिक्त धावसंख्येत पुन्हा एकदा किरणे भर. धावसंख्या होते ती 54. धावसंख्या 54. आता मात्र दर्पण ते प्रशांत यांच्या गोलंदाजीवर, कारण गोलंदाज थोडासा दर्पण घेतो परंतु अजूनही जवळजवळ 34 धावा करावायचे आहेत उरलेल्या 12 चेंडू मध्ये. आणि फलंदाज आहे तर राजगुरु, फलंदाज राजगुरु. पाहूया आपल्या खांद्यावरती एक संघाचे मदार, आपल्या धवी घनसुले संघाला या चषकाच्या समीप, या स्पर्धेच्या समीप जर टिकवायचा असेल तर प्रत्येक खेळाडूंना, प्रत्येक संघाला सामना जिंकावा लागेल. पुन्हा एकदा प्रशांत आपली गोलंदाजी दुसऱ्या बाजूने करतात. पाहूया आणि आता मात्र सुंदर चेंडू, निर्धाव असा चेंडू थोडस चकतोय तो राजगुरु. आता मात्र दिशा बदललेली आहे आपली गोलंदाजीची दिशा. वे प्रशांत यानं जिथं पहिला उजव्या बाजूने करायचा आता तो डाव्या बाजूने करतोय. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर. आणि आता मात्र पुन्हा एकदा सुरेख मारलेला चेंडू, आता सुंदर शतरक्षण. एका धाव समाधान तर राजगुरुना. धावसंख्येत 1 भर आणि संघाची धावसंख्या आता मात्र होते ती 55. अजूनही 33 धावा करायचे आहेत. उरलेले 10 चेंडू आणि 33 धावांचं समीकरण. पाहूया माहूल इलेवन विरुद्ध ध्रुवी घनसोली. ध्रुवी घनसुले संघाला अजूनही उरलेल्या 10 चेंडू मध्ये 33 धावा करायचे आहेत. गोलंदाज प्रशांत आपल्या गोलंदाजी मार्गावर, डाव्या बाजूने मारा करतायत प्रशांत. आणि आता मात्र सुरेख गोलंदाजी करतायत, थोडेसे चकतायत. अलगद पद्धतीने टोलावलेला चेंडू एका धाव समाधान. धावसंख्येत 1 भरवत आणि संघाची धावसंख्या आता मात्र होते ती 56. आता मात्र सुंदर अशा लय मध्ये, सुंदर अशा नियंत्रण मध्ये आलेला प्रशांत आपल्या गोलंदाजी मार्गावर. थोडस दडपण आता मात्र वाढत चाललं तर फलंदाजाच्या खांद्यावरती. पाहूया जे समीकरण लतकेश यानं जवळ आणलेलं समीकरण, पाहूया कितपत योग्य ठरत होते ध्रुवी घनसोले संघ. पुन्हा एकदा प्रशांत आपल्या गोलंदाजी मार्गावर आणि सुरेख मारलेला चेंडू, चेंडूला दिशा सरळ सीमारेषा. धन्यवाद धन्यवाद डीजे. 62 धावा फलकावरती लागलेल्या आहेत आणि योगेश राजगुरुने मारलेला षटकार. पाहूया पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्गावर प्रशांत आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारे मारलेला चेंडू आणि हवे जेल होते की काय पाहायचं आपल्याला. आणि आता मात्र बाद सुंदर झेल घेतला आणि गडी बाद होतो डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. शिवसेना युवासेना आयोजित प्रियकांत स्मृती चषक, या चषकाच्या समीप कुठला संघ जातो ते पाहावं लागेल. 3 दिवसाची स्पर्धा, आजच्या दिवसातील शेवटचा सामना. आणि आता मात्र नवीन फलंदाज जातो तो नवीन फलंदाज जातो तो संकल्प. पाहूया आपला कुठला संकल्प घेऊन गेलेला आहे मैदानावरती. आपल्या संघाला कसं या समीप न्यायचं ते पाहावं लागेल. प्रशांत कोणाला शांत करतो ते पाहावं लागेल. आणि खूपच एस्टन बाहेरातला चेंडू, पंचांकडून खराब चेंडूचा इशारा होतोय. अतिरिक्त धावसंख्येत 1 भर आणि संघाची धावसंख्या आता मात्र 1 ने वाढते. धावसंख्या होती 63. सात चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. पाहूया शेवटचा चेंडू, चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. कितपत समाचार घेतोय तो फलंदाज.
आणि आता मात्र सूर्यप्रकाश टोलेला चेंडू पाहूया आणि हा चौकार. दरम्यान आम्हाला हा चौकार किशोर इशारा कळवायचा आहे. हा चौकार आहे, धन्यवाद. आणि चौकार आणि धावसंख्या झालेली आहे ती 67. आता मात्र 21 धावांची आवश्यकता. उरलेले 6 चेंडू, उरलेले शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू. सन्माननीय गिरीश पाटील उर्फ बबलू सर, घनसोलीचे सन्माननीय गिरीश पाटील उर्फ बबलू सर यांचं आगमन झालेलं आहे. तसं आमचे स्थानिक नगरसेवक सन्माननीय चेतन नाईक यांना घेऊन येत आहेत. ते आपले एक लाडका व्यक्तिमत्व घनसोलीचे डॅनियल वाघमारे सर इथे उपस्थित आहेत. युवा शाखा अधिकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत. या सर्वांचं, सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सन्माननीय स्थानिक नगरसेवक चेतन नाईक यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. तसेच आमचे ज्येष्ठ शिवसैनिक, ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय प्रकाश नाना नाईक यांच्या माध्यमातून सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व पाहुण्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. या प्रियकांत स्मृती चषक शिवसेना युवासेना आयोजित प्रियकांत स्मृती चषक आणि आमचं एक लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे प्रियकांत, या प्रियकांत यांच्या स्मृती या आमच्या स्मरणात राहण्यासाठी आमचा एक युवा क्रिकेटर म्हणजे आमचा लव्ह इज गॉड ग्रुप यांच्या माध्यमातून सहयोग झाला. पुन्हा आता गोलंदाज गोलंदाजी मार्गावर आणि सुरक्षा मारलेला चेंडू आणि हा सीमारेषेबाहेर षटकार. धन्यवाद, धन्यवाद डीजे. सन्माननीय राजेश मोरे यांनी स्टेजवरती यायचं आहे, आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे सन्माननीय राजेश मोरे सर. आणि आता मात्र एका षटकामध्ये म्हणजे 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता असताना एक खणखणीत षटकार घेतला. तो संकल्प आहे, आणि मी अगोदर सांगितलं होतं की संकल्प जेव्हा मैदानात गेलेला आणि कुठला संकल्प घेतलाय ते पाहायचं लागेल. आणि खरोखरच संकल्प आहे, संकल्प केलेला आहे की आपल्या या संघाला या आपल्या चषकाच्या समीप जाण्या नेण्याचा प्रयत्न करतो तो संकल्प. पुन्हा आता गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज मंगेश वैती आणि पुन्हा एकदा जो मारला चेंडू आणि सुंदर प्रयत्न आणि खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण. हा षटकार असताना सुंदर क्षेत्ररक्षण, थोडीशी दुखापत झालेली आहे त्या खेळाडूंना. आपल्या आमच्या लव्ह इज गॉड ग्रुपचे प्रतिनिधी यांनी प्रयत्न करायचा आपल्या या मैदानामध्ये दुखापत झालेली आहे त्या खेळाडूंना. संयोजक लव्ह इज गॉड ग्रुप म्हणजे एक आमच्या दिवा गावातील एक नावाजलेला ग्रुप ज्याने आपल्या या समाजसेवेच्या माध्यमातून कुठल्याही समाजसेवा असं आमच्या दिवा गावातील तिथे तत्पर एक युवक वर्ग गणला जातो तो आमचा लव्ह इज गॉड ग्रुप. आणि कुठेही कुठल्याही माध्यमातून ते आमच्या दिवा गावातील सर्व या सेवेमध्ये कुठल्याही कार्यामध्ये आपली सेवा देत आहेत असा लव्ह इज गॉड ग्रुप. सन्माननीय गिरीश पाटील उर्फ बबलू सर यांचं स्वागत होत आहे. आमचे स्थानिक नगरसेवक सन्माननीय चेतन नाईक, एक युवा नेतृत्व ज्यानं आपल्या युवकांना एक प्रेरणा असं एक नेतृत्व आमच्या दिवा गावचं म्हणजे स्थानिक नगरसेवक सन्माननीय चेतन प्रकाश नाईक यांच्या शुभाशे सन्मान होत आहे. सन्माननीय गिरीश पाटील उर्फ बबलू सर, तसेच डॅनियल वाघमारे सर, डॅनियल वाघमारे सर यांचा सुद्धा इथं सन्मान होत आहे. आमचे स्थानिक नगरसेवक सन्माननीय चेतन नाईक यांच्या शुभाशे. थोडीशी दुखापत झालेली आहे आपल्या संयोजकाने, बर्फ थोडीशी का आपल्याला इथं सेवा करायची आहे. आमचे संयोजक लव्ह इज गॉड ग्रुप यांच्या माध्यमातून खरोखरच एक 3 दिवसाचा नियंत्रण रूपरेषा सुंदर असे सांघिक रूपरेषा आखलेली आहे. सन्माननीय राजेश मोरे सुंदर क्षेत्ररक्षण केलं आणि आपल्या
हा षटकार असताना एक सुंदर प्रयत्न केला, षटकार अडवलेला आहे, थोडेसे दुखापत झालेले आहे खेळाडूंना, कारण या खेळ सन्मान कोळी समाज विठ्ठल भक्त विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अरुण पाटील साहेब, तसेच सन्माननीय दीनानाथ पाटील साहेब यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय दीनानाथ पाटील तसेच कोळी समाज विठ्ठल भक्त विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अरुण दत्तात्रय पाटील यांचा मी व्यासपीठावर हार्दिक स्वागत करतो आहे. सन्माननीय करण मडवी, सन्माननीय शांताराम मडवी यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय शांताराम मडवी, सन्माननीय करण मडवी, सन्माननीय शांताराम पाटील, सन्माननीय शांताराम गणपत पाटील यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय अध्यक्ष अरुण पाटील साहेब व्यासपीठावर आले, सन्माननीय दीनानाथ पाटील व्यासपीठावर आले, तसेच सन्माननीय शांताराम गणपत पाटील यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. आमचे स्थानिक नगरसेवक त्यांचा आवर्जून इथं वाट पाहत आहेत व्यासपीठावरती, तसेच इथं छोटस स्वागत होत आहे. कोळी समाज विठ्ठल भक्त विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अरुण दत्तात्रय पाटील यांचं स्वागत होत आहे. वेळात वेळ काढून आपल्या या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. तसेच सन्माननीय दीनानाथ पाटील, सन्माननीय दीनानाथ पाटील यांचं स्वागत करत आहेत आपले लाडके नगरसेवक. सन्माननीय चेतन नाईक यांच्या शुभाशे पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान होत आहे. इथं उपस्थित सर्व पाहुण्यांचं, सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. खरोखरच थोडासा व्यत्यय आला होता या खेळामध्ये, आणि व्यत्यय येण्याचं कारण म्हणजे एक सुंदर शतरक्षण केलेला खेळाडू तो माहुल गावचा, आणि सन्माननीय शांताराम गणपत पाटील यांनी व्यासपीठ तसंच सन्माननीय स्कोर सुंदर शतरक्षण केलेलं, आणि थोडंसं दुखापत झाल्यामुळे आपल्या या सामन्यामध्ये व्यत्यय आला होता. पाहूया सन्माननीय शांताराम पाटील यांचा हार्दिक स्वागत, तसंच सुंदर षटकार अडवला या खेळाडूंना. पाहूया पुन्हा एकदा समीकरण, जवळजवळ चार चेंडू. आताचा आम्हाला एक पंचांनी याच्या अगोदरचा आम्हाला सूचना द्यायची आहे. अगोदर झालेल्या चेंडूवरती आपले सहकारी सन्माननीय शांताराम पाटील यांचं इथं स्वागत होत आहे. किशोर आणि रितेश मडवी यांनी मैदानामध्ये जायचं आहे. आम्हाला पंचांनी आपला इशारा कळवायचा आहे. आता जो झालेला चेंडू, दोन धावा, धन्यवाद धन्यवाद पंचांकडून इशारा होतो तो दोन धावांचा, आणि अशा तऱ्हेने आता मात्र समीकरण चार चेंडू आणि तेरा धावा, चार चेंडू तेरा धावा, तेरा धावांचा पाठला पाहूया. 28 धावांचा पाठला करत आहे ध्रुवी घनसोली संघ, आणि समीप आलेला आहे ते चार चेंडू आणि तेरा धावा. पाहूया कितपत समीकरण आणि या चषकाच्या समीप घेण्याचा प्रयत्न कुठला संघ करतो, ते माहुल इलेव्हन की घनसोली ध्रुवी संघ. आणि याच्या अगोदरचा चेंडू सुंदर शतरक्षण त्या खेळाडूंचं, पंचांनी सामना थांबवायचा आहे, पंचांनी सामना थांबवायचा आहे. आमचे संयोजक लव्ह इज गॉड ग्रुप एक नावाजलेला ग्रुप आहे. या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला या आमची रूपरेषा जी
पंचाने सामन्याला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा चार चेंडू आणि तेरा धावा. चार चेंडू तेरा धावांचा समी. 88 धावांचा पाठलाग. पुन्हा एकदा गोलंदाज. गोलंदाज मार्गावर मंगेश वैते आणि सुरक मारलेला चेंडू हवे झेल झेल मागे क्षेत्ररक्षक पाहुया. आणि आता मात्र झेल घेत आहेत की नाही. आणि बाद दर्पण डीजे धन्यवाद धन्यवाद डीजे. आणि आता मात्र नवीन फलंदाज येतो तो अक्षय कोहली पाहूया. आणि आता मात्र दोन्ही संघांच्या तंबूमध्ये शोकशुकाट. तीन चेंडू आणि तेरा धावा. आता समीकरण जवळ की लांब आणि कुठला संघ जवळ येतोय कुठला संघ लांब जातोय. तीन चेंडू आणि तेरा धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज. तीन चेंडूचा पळ आणि तेरा धावा. पुन्हा एकदा झेल सुंदर झेल आणि खरोखर सुंदर प्रयत्न आणि झेल घेतोय डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. आणि आता माझा लागोपाठ दोन चेंडूवरती दोन झेल. आणि आता माझं समीकरण पाहूया. पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि गणेश एक दुखापत ग्रस्त खेळाडू ज्यानं या दोन चेंडू आणि तेरा धावा. जय ठाकूर नवीन फलंदाज जय ठाकूर आणि दुखापत ग्रस्त खेळाडू त्यांना आपल्या या मैदानातून पुन्हा त्या दवाखान्यात पुन्हा त्या गोलंदाज आणि सुरुपया मारलेला चेंडू आणि आता मात्र थोडस हलगत आणि आता मात्र एखाद्यावर समाधान. धावसंख्या ते किरण बोल आणि संघाची धावसंख्या आता मात्र होते ती 76. आणि आता मात्र समीकरण पूर्णपणे पालटून टाकलेलं आहे त्या एका खेळाडून ज्यानं आपल्या खरं सुरेख झेप मारून एक षटकार अडवला आणि त्या दुखापत स्वतः दुखापतग्रस्त झाला. परंतु आता मात्र एक चेंडू आणि 12 धावा. एक चेंडू 12 धावा आणि आता मात्र सीमारेषेबाहेर आणि ध्रुवी घनसोले संघ पराभूत झालेला आहे आणि भाऊ इलेवन संघ हा पुढील फेरीमध्ये गेलेला आहे. शिवसेना युवासेना आयोजित श्रीकांत स्मृती चषक